रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, खास लग्न बस्ता व आहेरासाठी फेस्टिवलची खरेदी आता रवींद्र मध्येच। आमच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये तोच दर, तीच सेवा व 51% भरघोस डिस्काउंट। त्वरा करा, आज जवळच्या मिनी स्टोअर्सला भेट द्या। आमचा बदललेला पत्ता, परशुराम हॉल, विटा रोड, तासगाव व श्री डोंगराई मंदिरासमोर कडेगाव, विटा रोड कडेगाव, तसेच रेनावी रोड शासकीय गेस्ट हाऊस समोर विटा। गेली 2 दिवस झालं जत तालुक्यातील विघ्न संतोषी, लोकांनी जे काही आज आरोप केलेले, आरोप करत असताना कमीत कमी पदाचा तरी त्यांनी मान राखणं गरजेचं होतं, पण ते आज त्यांच्याकडं कुठलीही यानिमित्तानं असं दिसून येतं की त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची नैतिकता नाही। गेल्या 5 वर्षात तुम्हाला जतच्या जनतेनं आज आमदार केलं होतं, त्या जतच्या जनतेला खऱ्या अर्थानं तुम्ही न्याय देऊ शकला का? आज ही पत्रकार परिषद त्यांचीही बघितली, कुणीतरी सांगितलं की बाबा 200 का 225 काहीतरी 470, ठीक आहे, पण तुम्ही सांगताय म्हणून। पण माझं मत आहे की माझ्या कालावधीत साधारणतः म्हैसाळला आलेल्या पैशाचे 556,51,00,000 रुपये आले, जे याच्यातून या तफावतून खऱ्या अर्थानं पहिली तुमच्या कामाचं कर्तृत्व तुमचं आणि माझं या ठिकाणी दिसून येत आहे। ज्या जतच्या जनतेनं तुम्हाला आमदार केलं होतं आणि जतच्या या भोळ्या भाबड्या जनतेच्या विकासासाठी खऱ्या अर्थानं तुम्ही काम करायला पाहिजे होतं, आणि काम कशासाठी केलं आत्ताच आमच्या फाउंडेशनच्या अध्यक्षांनी सांगितलं की गेल्या 5 वर्षात एखादी अशी लोक उपयुक्त सर्वसामान्य लोकांना त्याच्यातून काहीतरी फायदा होईल अशी एकही संस्था आज तुमच्याकडनं करायची झाली। आज तेच जर बघायला गेलं तर ज्या जतच्या जनतेनं माझ्यावर विश्वास ठेवून आज लोकप्रतिनिधी म्हणून माझ्यावर जबाबदारी टाकली, ती जबाबदारी पेलत असताना जतच्या इतिहासातच ज्या विधिमंडळाचं सर्वोच्च सभागृहात ज्या मतदारसंघाचं आपण प्रतिनिधित्व करतो त्या मतदारसंघाच्या विविध विभागाच्या अडचणी मांडून त्यातून आपल्या मतदारसंघाला काय मिळतं का? काही महाभागांनी सांगितलं की बाबा फक्त विधानसभेत आवाज झाला पण प्रत्यक्षात काहीच नाही, म्हणजे तो त्या सभागृहाचा यांनी अपमान केल्यासारखा आहे। ज्या सभागृहात मी जे काही बोललो ते माझ्या आमदारांच्या विलासरावांच्या तोंडून आलेलं आहे, एमएससीबीचा प्रश्न मांडला, त्याच्यानंतर जलसंधारणाचा विषय मांडला, त्याच्यानंतर शिक्षकांचा विषय मांडला, जे आज ते काल ज्या विषयांवर बोलत होते की या विभागावर काहीच बोलले नाही, पण खऱ्या अर्थानं त्यांच्या वाणीतनं मी जे बोललो तेच आज त्या ठिकाणी तुमच्या त्या पत्रकार परिषद आपल्याला दिसून येते। आज नुसताच मी PWD किंवा अर्थसंकल्पावर नुसताच बसलो नाही किंवा DPTCच्या निधीवर नुसता बसलो नाही, पण तिथं सुद्धा तो निधी आणताना सुद्धा पाठपुरावा सुद्धा करावा लागतो, प्रस्ताव वेगवेगळ्या पद्धतीनं त्या वेगवेगळ्या विभागाला आपण ते सुचवून ते प्रस्ताव त्या पद्धतीनं मांडायला पाहिजे, ते सुद्धा आज वेगळ्या पद्धतीनं
आणि विशेष करून ज्या जतच्या जनतेनं पाण्यासाठी माझ्यावर एक वेगळी जबाबदारी टाकली होती आणि त्या जबाबदारीला कुठंही मी कसूर केलेला नाही हे जतच्या जनतेला सुद्धा माहिती आहे. कि मला आठवतंय की आतापर्यंत जत मधल्या जे काही महिषाळचं थोडंफार महिषाळच्या योजनेत आपलं थोडाफार जो काही 11-9% जो काही भिजलेला आहे जो 22,500 क्षेत्रफळ आहे त्या क्षेत्रफळात सुद्धा पाणी येत असताना मी पहिल्यांदा म्हणलं की आम्हाला पावसाळ्याचं पाणी आज जे वाहून जाणारं पाणी आज ते आमच्याकडे सोडवा. गेली 2 वर्ष त्याचा प्रयोग चांगल्या प्रकारे झाला ते तालुक्यात पाणी आलं जी आमची वॉटर लेवल साधारणतः 911 पुढे होती आज ती वॉटर लेवल वरती येऊन साधारणतः 300-325 पर्यंत येऊन पोचलेली आहे. म्हणजे जवळजवळ 600 फुटाचा या आमच्या सर्वसामान्य तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा जो बोर मारायचा विहिरी मारायचा जो प्रकार होता ते आज सगळ्यात मोठं सेव्ह झालं. त्याची आर्थिक बाजू आज सक्षम झाली. त्याचबरोबर MSEBला प्राधान्य दिलं. MSEBला जतच्या इतिहासात मला वाटतंय DPTC सोडून जतच्या निधीला कधीच आपल्या MSEBचा निधी आज या ठिकाणी आलेला नव्हता. पहिल्यांदा आलेला 6 कोटीचा निधी आणि त्या माध्यमातून जवळजवळ 118 नवीन TC काम या ठिकाणी सुरू आहे. म्हणजे त्याचबरोबर सगळ्यात मेन महत्वाचं CSR फंड आणला. त्याचबरोबर जो 30-54 निधी आहे त्याच्याबरोबर पशुवैद्यकीय दवाखाना जो पशुवैद्यकीय दवाखाना मी वेळोवेळी सभागृहात मांडलो होतो तो आज पशुवैद्यकीय दवाखाना जवळजवळ 70 लाख रुपये आले. त्याचबरोबर सगळ्यात मोठं जर काम कुठलं असेल तर या तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या उत्पादन झालेला माल तो मार्केटपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून जे पानंद रस्ते ते पानंद रस्त्याच्या माध्यमातून साधारणतः 11 कोटी निधी आणि त्याचबरोबर या ठिकाणी खनिकर्म आतापर्यंत खनिकर्मनं सुद्धा आतापर्यंत एवढ्यापर्यंत कुठं त्याचाही पाठपुरावा कारण साधारण 1 कोटी 13 लाखाचा निधी या ठिकाणी आपल्याला मिळाला. म्हणजे अशा विविध योजना ज्या योजनांच्या माध्यमातून आतापर्यंत निधीच पोचलेला नव्हता अशा निधींचा पाठपुरावा करून आज या सर्वसामान्य जतच्या जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जवळजवळ मला आठवतंय की जत तालुक्यातल्या पहिला पाण्याचा प्रश्न आणि त्याचबरोबर MSEB आणि त्याचबरोबर शाळा खोल्या जो शाळा खोल्यांचा माध्यमातून साधारणतः 225 शाळा खोल्या या दुरुस्ती झाल्या आणि 83 काहीतरी शाळा खोल्या या नवीन आपल्याकडं तयार केल्या. म्हणजे अशा पद्धतीनं काम करत असताना जे DPTC अंतर्गत आहे बजेट आहे असे विविध कामं तुम्हाला ही यादी तुम्हाला मी देतो की आतापर्यंत कुठल्या कुठल्या विभागातनं किती निधी आलाय. काही महाभागांचं म्हणणं आहे की हे नुसतं बोलले नुसतं आकडेवारी देतात पण यांच्या मूर्खपणाचा कळस या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. ज्या ज्या विभागाला मी आज एवढा निधी आणला म्हणून सांगतोय त्या निधी नुसतं त्या आकडेवारी तुम्हाला त्या प्रत्येक विभागाला जाऊन तुम्हाला माहिती मिळते. आज जो काय बरं आपल्याला तो जनतेनं दिलेला जो शासनानं दिलेला काय म्हणतात ना माहितीचा अधिकार आहे त्या अधिकाराच्या माध्यमातून आपल्याला ती माहिती आपल्याला कळते. त्यामुळं एक तर स्वतःच ना करते पण लपवण्यासाठी हा केविलवाना प्रयत्न या BJP माध्यमातून होताना दिसतोय. आज नगरपालिकेच्या बाबतीत ज्या नगरपालिकेला विलासरावनी त्याच्या काळात 2 कोटीचा निधी दिला आज जवळजवळ मी तसं बघायला गेलं तर आमची एक यादी राहिलेली आहे पण जवळजवळ नाही म्हटलं तर आता प्रत्यक्षात आलेले 14.80 कोटी सांगितले त्यांना पण 5 कोटीची यादी सुद्धा आज या ठिकाणी आमची पेंडिंग आहे.
म्हणजे साधारणतः 19 कोटीचा निधी या निमित्तानं आपल्याला मिळालेला आहे. महत्वाचं आज कृषी विभागाच्या माध्यमातून जवळजवळ 11 कोटीचा निधी जो आपल्या फुंडकर फळबाग योजना त्याचबरोबर ईजीएसची जी योजना ज्या मागेल त्याला शेततळ ह्याचे जवळजवळ 16 आणि 16-17 जवळजवळ 5-5.5 कोटी आज पेंडिंग पडले होते त्याचा पाठपुरावा करून सुद्धा आज या तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळालेला आहे. म्हणून अशा वेगवेगळ्या योजनांचा आज या ठिकाणी निधी या गेल्या 3 वर्षात आणलेला आहे. 3 वर्षात आरोप करावेत नाही असं नाही, पण त्या आरोपाला कुठंतरी नैतिकता असावी. माझं तर म्हणणं आहे की इतर तालुक्यात ज्या पद्धतीनं मी एखादी गोष्ट केली तर त्याला पॅरलल तुम्ही या जत तालुक्यातले आहात, या जत तालुक्यातलं तुम्ही काहीतरी देणं लागताय. तुम्ही त्या जत तालुक्यातल्या दुसरी काहीतरी योजना तुम्ही अन्न भागवत काय आणलं, 2-3 फक्त लॉज तयार केले. ज्या लॉजच्या माध्यमातून आज आपण काय तिथं करता हे सगळ्याला जतच्या जनतेला माहिती आहे ना. त्यामुळं कोणी काय करतंय म्हणण्यापेक्षा मी आज जत तालुक्यात एक आमचा कारखाना सुरू झाला, दुसरं आमचा एफबीएच सुरू झालं काम, फाउंडेशनच्या माध्यमातून एक सार्वजनिक काम तर आहेतच पण एक सामाजिक बांधिलकी म्हणून सुद्धा फाउंडेशनच्या माध्यमातून जळीत झालेले असतील ज्या विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेत जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्या विद्यार्थ्यांना जवळजवळ नाही म्हटलं तर दरवर्षी आमचे 1.5 ते 2 लाख व्हाया आज या ठिकाणी आम्ही निमित्तानं वाटतोय. तसं मला त्यांना कोरोना काळात सगळ्यात मोठे ज्या आमच्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी काम केलं तसा बीजेपीचा एकतर पदाधिकारी पुढे आला का हे सुद्धा आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे जवळ. मग याचा अर्थ कुणी काहीच करत नाही, काय तुमचं कार्य आहे ते तर एकदा कळू दे जनतेला. फक्त एखादी संस्था चांगली चाललेला असेल की त्याची चौकशी लावणे, त्याला खो कसा घालणं, एवढा धंदा आपल्याकडे आहे. आणि ज्याच्यावर खऱ्या अर्थानं बोलायला पाहिजे ज्या जत तालुक्यातल्या जो कैलासवाशी विजयसिंह डफळे सरकारांनी कारखाना आमच्या सणमडीकर काकाली कारखान्याची स्थापना केली तो कारखाना आज नाम मात्र किमतीत विकायला सुद्धा तुम्हीच कारणीभूत आहात. ज्या कारखान्यावर आमच्या 22,000 लोकांचं सभासदांचं भवितव्य आज त्याच्यावर अवलंबून होतं त्याच्यावर काय बोलत नाही. म्हणजे याचा अर्थ असा होतोय की स्वतः बी काय करायचं नाही आणि दुसऱ्याला बी काय करू द्यायचं नाही अशी जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीत आपण येणाऱ्या काळात सुधारणार करणार आहात का. सगळ्यात ज्या विलासराव जगतापानी आज ज्या पद्धतीनं काय उमराणी रोडला लॉज काढलं, इथं लॉज काढलं, आता लवंग्याच्या तिथं वळवगुनाळ तिथं लॉज काढलं आणि तिथं कोणत्या प्रकारे व्यवसाय काय चालतात हे सगळ्यांना माहिती. त्यामुळं लोकांच्या हिताची कामं करा एवढाच या निमित्तानं मी सल्ला देणार आहे. आणि या निमित्तानं सगळ्यात मेन महत्वाचं ज्या पाठपुरावा करून वळसंग सर्कलची आज निर्मिती झाली आज जे काही तुमच्या काळात झालेलं आम्ही म्हणत नाही की तुम्ही कमी कमी एक तरी काम केलं की जे अप्पर तहसीलदार तयार केलं नाही असं, पण त्या अप्पर तहसीलदाराच्या माध्यमातून आज सर्वसामान्य लोकांना जतला बी हेलपाटे मारावे लागतात, संकला बी हेलपाटे मारावे लागतात. त्यामुळं येणाऱ्या भविष्य काळात तिथं एक सब रजिस्ट्रारचं ऑफिस सुद्धा या ठिकाणी येणाऱ्या काळात सुरू होईल. आज बऱ्याच ठिकाणी पाणी काय माजी तालुका अध्यक्ष सुनील पवार ज्यावेळेस त्यांनी पडळकरांच्या हस्ते त्या योजनेचं उद्घाटन केलं त्यावेळेस पहिल्यांदा त्यांनी मला फोन केला की दादा प्रोटोकॉल सोडून मी असं असं करणार आहे.
मी त्यांना एवढंही सांगितलं की प्रोटोकॉल सोडून तुम्हाला करता येणार नाही, नाही दादा जरा तुमच्यात आणि माझ्यात अंडरस्टँडिंग असू द्या, मी ते करून घेतो आणि मग परत तुम्ही तुमच्या प्रोटोकॉल प्रमाणे प्रयोग करा. म्हणजे जी बीजेपीचे पिल्लावळ आहेत त्यांची पद्धतच ही आहे हे या ह्याच्यावरनं दिसून येतं की चौकात एक करायचं आणि बोळात एक करायचं. ही जी पद्धत आहे या सर्वसामान्य तालुक्यातल्या लोकांना कळलेली आहे आणि आता सत्ता स्थापन झालेली आहे त्यामुळे त्या या सत्ता स्थापनेच्या माध्यमातून ते आम्ही कुठंतरी जिवंत आहोत हे सांगण्याचा प्रयत्न त्यांचा केविलवाना प्रयत्न या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून 2 दिवसात दिसून येतोय. आमच्या तालुकाध्यक्षांनी या ईडीच्या ह्याच्यावर यंत्रणा इथं आली पाहिजे आणि मग उलट त्या ईडीच्या संस्थेचं आम्ही स्वागतच करू. पण पहिल्यांदा ज्या माणसानं या जत तालुक्यातला एकमेव प्रगतीचा शिरेपेचात मानाचं स्थान असणारा जत कारखान्याची जी गुन्हे अवस्था केली त्यांची पहिल्या ईडीची चौकशी झाली पाहिजे आणि आम्ही कधीही तयार आहोत. मी ह्याच्या आधीही सांगितलेलं आहे की त्यांच्याकडे सध्या माझ्यावर बोलायला विषयच नाही आहे, त्यामुळे ते येऊन जाऊन ईडी येऊन जाऊन तुबजी बबलेश्वर आता तुबजी आता आदर्शवर आदर्शवरची एक सोडून जवळजवळ नाही नाही म्हटलं तर 2 वेळा चौकशी माझी झालेली आहे. त्याच्यात वेळोवेळी माझं स्टेटमेंट दिलेलं आहे. त्याच्यात आमच्या वडिलांच्यावरचं जे काय होतं ते सगळे सविस्तर ते शासन दरबारी तुम्हाला बघायला मिळेल ना. म्हणजे नुसतं काहीतरी आरोप करायचे आणि लोकांची दिशाभूल करायची हे धंदे सोडावेत त्यांनी.